व्यासपीठ विराजमान आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आपल्या गावचे सरपंच नितीन भाऊ डुंबरे, त्याचप्रमाणे ज्यांचा या ठिकाणी निरोप समारंभ होत आहे आणि ज्यांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देण्यासाठी आपण उभे राहिलेलो आहोत, असे आपल्या शाळेचे माजी सरपंच असे आदरणीय श्री बाळासाहेब आरोटे सर, त्याचप्रमाणे आपल्या गावचा मनवंत विद्यार्थी कुमार अक्षय गवांडे आणि ज्या सरांचे या ठिकाणी नवीन आगमन झालेले असे या ठिकाणी आदरणीय वायल सर आणि व्यासपीठावर सन्माननीय उपस्थित असलेले आपल्या गावचे माजी सरपंच सुरेश दत्तात्रय हुलवडे, आपल्या चैतन्य सहकारी संस्थेचे माजी चेअरमन कारभारी नाना गवांडे, उपसरपंच महेश गवांडे, समोर बसलेले सर्व पालकवर्ग, विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं तर या ठिकाणी मी गेले अनेक वर्ष या ठिकाणी भाषण करत आलेलो आहे आणि आजचं भाषण करत असताना सर्वप्रथम थोडस मनामध्ये दुःख आहे आणि थोडा आनंद पण आहे. दुःख यासाठी आहे तर ज्यांनी आपली या ठिकाणी 14 वर्ष सेवा दिली, आपल्या शाळेची या ठिकाणी पूर्ण कायापालट केला, असे आदरणीय श्री बाळासाहेब आरोटे सर यांना या ठिकाणी निरोप देत असताना नक्कीच थोडं दुःख होत आहे आणि आपल्या शाळेला आता जे शिक्षक लाभलेले आहेत त्यांची या ठिकाणी 16 वर्षाची सर्व्हिस भरलेली आहे, असे आदरणीय वायल सर यांचे या ठिकाणी आगमन म्हणून आनंदही होत आहे. खर तर एक भाग्यवान पालक म्हणून मी या ठिकाणी सरांचा थोडासा उल्लेख करेन, कारण ज्यावेळेस आपण या शाळेचे विद्यार्थी होतो इथे बसणारे सर्व ज्या व्यक्ती आहेत सर्वप्रथम या शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यानंतर ते पालक झालेले आहेत, नंतर कोण आजोबा झालेले असतील, पण मी ह्या शाळेचा 1984 सालचा विद्यार्थी आणि ह्या शाळेमध्ये ज्यावेळेस शाळा शिकत असताना आदरणीय कोटेपूरजी सर जे आजही वयाचे 95 वर्ष जीवन जगत असताना एकदम कणखराचे शिक्षक आहेत आणि नंतर आम्हाला लाभलेले 34 ला लाभलेले पवार गुरुजी यांच्या समवेत माझा विद्यार्थी दशेचा काळ या ठिकाणी काढला आणि विद्यार्थी दशेचा काळ या ठिकाणी संपूर्ण झाल्यानंतर हळूहळू ज्यावेळेस जीवन आपण जगत असताना पालक म्हणून या ठिकाणी आपण ज्यावेळेस आलो तर 2009 साली आरोग्य सरांची बदली या आपल्या चैतन्यपूर गावामध्ये झाली आणि माझी मुलगी सृष्टी गावांडे हिचं 2009 साली या ठिकाणी पहिलीच ऍडमिशन झालं. सृष्टीच नव्हे तर तिच्या बरोबर असणाऱ्या ज्या काही विद्यार्थिनी आहेत, आपल्या बबन दत्तू गावांडे यांची प्रणाली असेल, बांधवणा यांची चैतन्य दिपाली, त्यानंतर कोमल डुंबरे, स्वपन सरांची आदिती या विद्यार्थिनी या शाळेमध्ये पहिलीला आल्या आणि आरोग्य सरांची बदली किंवा या ठिकाणी सर आली त्याच्या अगोदरचे शिक्षक कोण होते फारसा आठवत नाही, परंतु आरोग्य सरांनी ज्यावेळेस हे विद्यार्थी घडवायला सुरुवात केली त्यांची शिकवणी वेगळी, त्यांची संपूर्ण कार्यक्रमच वेगळा आणि अभ्यास पण खूप द्यायचे. कधी कधी आम्हालाही पालक म्हणून विद्यार्थ्यांचं म्हणजे सरांचं टेन्शन यायचं की 11 वाजले तरी त्यांचा अभ्यास पूर्ण होत नसायचा आणि आम्ही तर फुल परमिशन त्यावेळेस दिलेली होती की बाबा विद्यार्थ्याला तुम्ही म्हणजे शिक्षा वगैरे करू शकता आणि खरोखरच त्यांच्या हातून सृष्टी आणि तिचा असणारा संपूर्ण ग्रुप इतका यशस्वी घडला तर 10वीच्या बॅचमध्ये या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी साहिल गवांडे, साहिल शिवाजी गवांडे यांनी तर पहिला नंबर त्या ठिकाणी ब्राह्मणवाड्याच्या शाळेमध्ये 10वीला असताना काढला आणि याचं संपूर्ण श्रेय या सर्व विद्यार्थिनींना 80च्या पुढे 10वीला मार्क्स मिळाले याचं संपूर्ण श्रेय हे केवळ फक्त आणि फक्त आरोग्य सरांचं आहे, कारण त्यांनी पूर्वी इमारत उभी करण्यासाठी जो पाया राहतो तो पाया अतिशय भक्कम करण्याचं काम त्या ठिकाणी आरोग्य सरांनी केलं आणि म्हणून 14 वर्षाची सेवा करत असताना त्यांनी त्या सेवा करत असताना फक्त शिक्षक म्हणून काम केलं नाही तर हे एक आपलं काम आहे आणि आपलं स्वतःचं काम आहे म्हणून ही शाळा त्यांनी या ठिकाणी स्वतःच विद्यार्थ्यांना घडवत असताना शाळेचा जो कायापालट केला हा अगदी न भूतून भविष्यती असा त्यांनी बदल घडून आणला. त्या शाळेला सर्वप्रथम असणारं जे झाडांचं स्वरूप आहे भरपूर अशी झाडं लावण्यात आली, शाळेची रंगरंगोटी करण्यात आली, शाळेला अनेक प्रकारची चित्र देण्यात आली. त्यावेळेचे आमचे पालक असतील मधुकर गवांडे आणि सगळ्यांची नाव घेणे या ठिकाणी हे नाही तर असणारे फोटो बिटो
सर जे सांगतील त्या ठिकाणी सर्व पालक उपस्थित राहायचे आणि इतका काय पदक केला की आपली सर्वात प्रथम डिजिटल शाळा म्हणून या चैतन्यपूर शाळेचा उल्लेख आणि ओळख निर्माण झाली की केवळ आरोग्य सरांनीच आपली डिजिटल शाळा झाली म्हणून त्याचे संपूर्ण श्रेय या ठिकाणी आरोग्य सरांना देण्यात येत आहे आणि म्हणून या ठिकाणी खरं तर सरांची बदली ही 2-3 वर्षापूर्वीच झालेली होती परंतु काही तांत्रिक अडचणी असतील पालकांनी जसा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की सरांची बदली होऊ नये परंतु परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि म्हणून काळानुरूप हे बदल घडत असतात आणि म्हणून 14 वर्षाची सेवा त्यांची या ठिकाणी भरली त्यांनी उत्तम असे विद्यार्थी घडवलेले आहेत त्यांच्या हातून घडणारे विद्यार्थी भविष्यामध्ये इंजिनियर होतील डॉक्टर होतील अनेक क्षेत्रात असे उत्तुंग असं काम करतील आणि म्हणून सरांना मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील जीवनाचा पुढील भावी वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपल्या शाळेला लाभलेले आदरणीय वाळे सर यांची आता प्रास्ताविकामध्ये दीपक सरांनी उल्लेख केलेला आहे त्यांची 10 वर्ष सेवा सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे 4-6 वर्षाची सेवा संगमनेर तालुक्यामध्ये झालेली आहे आणि आता आपल्या चैतन्यपूर गावामध्ये जे आलेले आहेत 2 पालक मीटिंग या ठिकाणी मी दूध घातल्यानंतर पालकांबरोबर केलेले आहेत खरोखरच आरोग्य सरांनी इतकेच अगदी काळजीवाहू आणि अतिशय उच्च या ठिकाणी आपली ही शाळा म्हणजे ह्या कामासाठी संपूर्ण आपला दिवस देणारे आपला संपूर्ण वेळ देणारे असे शिक्षक या ठिकाणी लाभलेले आहेत तर त्यांनाही त्यांच्या भावी कामासाठी या ठिकाणी मी आपल्या ग्रामस्थांकडून शुभेच्छा देतो ज्याप्रमाणे आरोग्य सरांनी आपलं काम केलेलं आहे तसंच वायल सर देखील इथून पुढे विद्यार्थी घडवण्याचं काम त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपल्या शाळेच्या मुख्याधिपका आदरणीय गलांडे मॅडम या देखील या ठिकाणी करणार आहेत त्यांनाही त्यांच्या भावी जीवनाबद्दल किंवा या भावी कामाबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र हो खर तर असं वाटतं की आता परत शाळेत यावं की काय आमच्या वेळेचे शिक्षक फार वेगळे होते मोठे काठीने मारायचे आणि आम्हाला काच लागायचं परंतु आता विद्यार्थ्यांकडे पाहून तसं वाटत नाही पवार गुरुजींचा काळ बऱ्याच विद्यार्थ्यांना आठवत असेल दुपारी 2 वाजता गुरुजी गोधडी टाकून झोपायचे पण 2 नंतर गणिताचा तास चालू व्हायचा आणि हा माझ्या मीच नव्हे तर संपूर्ण शिक्षक विद्यार्थ्यांना अतिशय काच लागायचा आणि कधी 4 वाजतील वाटायचे 4 वाजल्यानंतर इतिहासाचा तास चालू व्हायचा आणि इतिहासाचं शिक्षण म्हणजे संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास असायचा आणि मग तो वेळ अगदी आनंदात दिवस मावळतीला यायचा आणि मग थोडा आनंद व्हायचा पण दुपारची वेळ म्हणजे गणिताची वेळ म्हणजे उभा काच लागायचा परंतु आज तशी वेळ नाहीये किंवा आताचे शिक्षक सुद्धा कसं शिकवलं पाहिजे आणि विद्यार्थी खूप अलर्ट झालेले त्याच्याबरोबर पालक देखील अतिशय ऍक्टिव्ह पालक आलेले आहेत आणि इथून पुढे घडणारे विद्यार्थी हे अतिशय सुंदर घडणार आहे यात काही शंका नाही त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र आपल्या समोर बसलेले विद्यार्थी मित्र शांतता राखा आपल्या समोर बसलेला आपल्याच गावचा एक सुकुमार आदरणीय कुमार चिरंजीव अक्षय गवंदे हा आपल्याच गावचा माणूस आहे किंवा विद्यार्थी आहे परंतु काही दिवसापूर्वी त्यांचं घर त्या ठिकाणी घारगाव या ठिकाणी स्थायिक झालं आणि एक गवंदे घराण्याचा एक अतिशय मोठा अभिमान अक्षयच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर 4वीपर्यंतचं शिक्षण त्यांनी घारगाव या ठिकाणीच पूर्ण केलं तर नंतर आपलं 10वीचं शिक्षण देखील गावच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पूर्ण केलं 11वी-12वीचं शिक्षण त्यांनी श्रमिक कॉलेजला केलं संगमनेरचं अतिशय चांगलं कॉलेज चांगल्या दर्जाचं कॉलेज म्हणता येईल अशा या ठिकाणी त्यांनी आपलं 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर मालदार कॉलेजला त्यांचं BSc झालेली आहे आणि BSc ऍग्री नंतर त्यांनी ऍग्रीचा कोर्स राहता या ठिकाणी केला अतिशय खडतर प्रवास त्यांच्या जीवनामधला अक्षयच्या जीवनामधला आहे त्यांनी 12-12 तास या ठिकाणी 24 तासातले 12 तास अभ्यास केला 12 तासाचे नव्हे 24 तास अभ्यास करण्याची एक पद्धत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मी युट्यूबला पाहिली होती तर किती 7-12ची वेळ त्यांनी सांगून तसा अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांना सांगता येईल MPSC ची परीक्षा ही काही खेळ नाही मी माझ्या जीवनामध्ये 3 वेळा MPSC दिली परंतु काहीतरी अपयश आलं असेल MPSC देणं म्हणजे एक
त्या परिषदेत मी पाच बाजू आणा का हो, परंतु मनाला एक आत्मिक समाधान लागतं. मी 1998 साली एमपीएससी जपायला पेपर ठाणे जिल्ह्यात दिला होता, परंतु त्याला अपयश आलं असं नक्कीच आलेलं आहे. परंतु आपल्याच गावचा एक चिरंजीव त्या ठिकाणी एमपीएससी परीक्षा लढला आणि त्या तो उत्तीर्ण झाला आणि आज क्लासवन अधिकारी कृषी अधिकारी म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. ते आपल्या वाक्यामध्ये सांगतीलच त्यांनी नक्की काय केलेलं आहे. परंतु एक आपल्याला एक गर्वाची बाब आहे, ज्याप्रमाणे आपण संगमनेर तालुक्यात गेलो तर आपण आपलं नाव तर ज्यावेळेस गावांचे म्हणून सांगतो लगेच विचारतात तुम्ही बिहार गावांचे सरांचे का, किंवा आमच्या गाव म्हणजे संगमनेरमध्ये जे सर आहेत. तसं अक्षय ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जर आपली कधी जरी कुठेही जाणं जरी झालं तर त्यावेळेस आपली ओळख ही अक्षयमुळे निर्माण होणार आहे की तुम्ही आमचे कृषी अधिकारी अक्षय गावांनी गावचे का. त्यावेळेस आपल्याला सार्थ अभिमान होणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता ऍक्टिव्ह पालक आलेले आहे, ऍक्टिव्ह विद्यार्थी झालेले आहे. तुम्हाला जीवनामध्ये जर काय बनायचं असेल तर त्याचं ध्येय किंवा त्याचा ध्यास तुम्ही या बालजीवनापासून म्हणजे साधारण चौथीपासूनच आपल्याला पुढे जीवनामध्ये काय बनायचं आहे याची आपण या ठिकाणी मनामध्ये खुंगाड बांधली पाहिजे. आणि ते ध्येय त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आपण जीवाचं रान केलं पाहिजे, अहोरात्र अभ्यास केला पाहिजे आणि ते ध्येय आपल्याला नक्कीच या ठिकाणी प्राप्त होईल. असो पुन्हा एकदा खरं तर आरोग्य सरांविषयी किती बोललं तरी कमीच पडणार आहे. त्यांनी आपल्या शाळेचा जो कायापालट केला, विद्यार्थ्यांचा जो कायापालट केला, गावचा जो कायापालट केला, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. या ठिकाणी बोलण्याची संधी मला नेहमीच मिळत असते, याही वेळेस संधी दिल्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं, सरांच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.